सत्य आज अमरावती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोल्ट्री धारकांवर अतिशय मोठं संकट आलेलं आहे, कारण 10-10,000 कोंबड्या बर्ड्स एकेकाजवळ आहे, शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि एकेका कोंबडीच्या पालनासाठी साधारणतः 265 रुपयाचा खर्च येतो, परंतु आज जर परिस्थिती पाहिली तर 10 रुपये 15 रुपयालाही कोंबडी घ्यायला कोणी तयार नाही आणि कंपन्यांनी फीड बंद केलेलं आहे. फीडचा खर्च 1-1 लाख रुपये रोजाचा खर्च या पोरांना करावा लागतो आणि म्हणून केरळ शासनाने ज्याप्रमाणे अनुदान दिलेलं आहे, 100 रुपये प्रति कोंबडी केरळ शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे, 5 रुपये प्रति अंडा अनुदान जाहीर केलेलं आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा कोंबडीवर 100 रुपये प्रति कोंबडी बर्ड अनुदान जाहीर करावं, 5 रुपये अंड्याप्रमाणे अनुदान जाहीर करावं, त्याचप्रमाणे एवढा मोठा कर्जाचा डोंगर आहे, संपूर्ण कर्ज माफ केलं तर अतिशय चांगलं राहील, परंतु किमान व्याज तरी माफ करावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की यांना पुन्हा उभं राहण्याकरता ही कोरोनाची साथ गेल्यानंतर यांना कर्जाचं व्याज माफ करून पुनर्गठन करण्यात यावं आणि बिनव्याजी कर्ज देण्यात यावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या कोंबड्यांची विल्हेवाट करण्याकरता 25-25 हजार कोंबड्या जर जमिनीच्या खाली गाडायच्या असल्या तर JCB खड्डा करून साधारणतः 10-10, 15-15 हजाराचा खर्च येतो आहे आणि त्यासाठी विल्हेवाट लावण्यासाठीसुद्धा शासनानं सहकार्य करावं. आणि मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात थकित झालेला आहे प्रत्येक ग्रामपंचायतचा, त्या ग्रामपंचायतीला मालमत्ता करसुद्धा शासनाने भरावा या मागणीकरता आलेलो आहे, कारण की आज सर्व ही शेतकऱ्याची मुलं जे स्वतःच्या पायावर उभी आहेत, विजेचा खर्च मोठा असतो, ते वीज बिल माफ करणं अतिशय आवश्यक प्रायमरी मागणी आहे. म्हणून हे पोरं जे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड करत आहे, दुर्दैवाने कोरोना कोंबडीला होत नाही परंतु सोशल मीडियामधल्या अफवामुळं यांचं नुकसान झालेलं आहे. माझी विनंती आहे की शासनाने यावेळेला पोल्ट्री धारकांच्या पाठीमागे उभं राहावं, त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे आलो होतो आणि नागरिकांना सांगू इच्छितो की कोंबड्या खाल्ल्याने कोरोना होत नाही आणि म्हणून फुकट कोंबड्या आणि अंड्याचं वाटप आम्ही कलेक्टर ऑफिसच्या बाहेर करतो आहे. परिपूर्ण सत्य.